एक, पिंपळाचे झाड घराच्या बाजूला लावू नये, धनाची हानी होते. दोन, गुलाबाचे काटेरी रोप तुमचं आयुष्य सुद्धा काटेरी करेल. नमस्कार मित्रांनो, वनस्पती शास्त्रामध्ये जी काही झाडे रोपे असतात ती आपल्या जीवनामध्ये सुरू असलेल्या बाधाच्या समस्यांना दूर करतात, धनप्राप्तीसाठी देखील आपली बरीच मदत करतात. झाडे रूपांमध्ये बऱ्याच दिव्य शक्तींचा वास असतो, श्रीहरी विष्णूचा सुद्धा वास असतो. विशेष करून पिंपळाच्या वृक्षांमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. तसेच पिंपळाच्या वृक्षांमध्ये सकारात्मकतेचा संचार जास्त आढळून येतो. त्यासोबतच मित्रांनो, अशी काही उपयुक्त रोपे आहेत, जर ती तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात लावली तर तुमच्या जीवनातील गरिबी, आर्थिक तंगी, नजरदोष, बाधा आणि आजार अशा बऱ्याच प्रकारच्या समस्या तत्काळ नष्ट करण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपल्या घरात सकारात्मकता येऊन मनुष्य व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्रगती करू लागतो आणि माता लक्ष्मी देवी सुद्धा आपल्या घरात सदैव वास करते. तर अशी रोपे तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात अवश्य लावावी. ज्या दिवसापासून तुम्ही ही रोपे तुमच्या घरामध्ये लावाल त्या दिवसापासून तुमच्या घरामध्ये धनाची बरकत व्हायला सुरुवात होईल. जर एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने या रोपांना आपल्या घरामध्ये लावले तर अतिशय विक्रम धनवान आणि सुखसमृद्धीने मालामाल होईल. तसेच मित्रांनो, अनेक जण आपल्या आवडीप्रमाणे विविध रोपे लावतात, परंतु वनस्पती शास्त्रानुसार काही उपयुक्त रोपांचा समावेश केल्यास अधिक लाभ होतो. त्याचबरोबर घर प्रसन्न व्हावे यासाठी बहुतेक जण आपल्या घरामध्ये तुळशी, मनी प्लांट, बेल इत्यादी रोपे देखील लावतात. याउलट काही रोपे अशी आहेत जी घरात किंवा घराच्या अंगणात लावू नयेत. वास्तुशास्त्रानुसार अशा रोपांमुळे अशोक घटना घडून येतात. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया कोणती आहेत ती तीन रोपे जी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात अवश्य लावावी आणि कोणती आहेत ती पाच प्रकारची रोपे जी घरामध्ये किंवा घराच्या अंगणात अजिबात लावू नयेत आणि लावली असतील तर मुळासकट फेकून द्यावी. प्रथम जाणून घेऊया तीन रोपे जी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये लावू शकता. पुढे जाण्याआधी मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. एक, शिवलिंग रोप. प्राचीन ग्रंथानुसार शिवलिंगाच्या रूपामध्ये भगवान शिवशंकरांचे स्वरूप आहे. शिवलिंगाच्या बीजाची आकृती असते ती शिवलिंगासारखी असते, त्यामुळे या रोपाला शिवलिंगाचे नाव दिलेले आहे. ज्या घरांमध्ये शिवलिंगाचे रोप असते त्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबियांवर भगवान शिवशंकराची कृपा राहते आणि संपूर्ण घर कुटुंब सुख समृद्धी आनंदाने भरभरून जाते. त्याचबरोबर मित्रांनो, हे रोप ज्या घराच्या अंगणात लावलेले असते किंवा घराच्या आजूबाजूला आढळले तर त्या व्यक्तींच्या घरामध्ये धनधान्य, सुख समृद्धी, ऐश्वर्य, वैभव नांदते, कारण या रोपाचे संरक्षण स्वयं शिवशंकरांचे गण करतात आणि ज्या घरामध्ये हे रोप आढळते तिथे भगवान शिवशंकर स्वयं येऊन त्या घरातल्या गरिबीला, दारिद्र्यतेला, सर्व दूषित समस्यांच्या बाधांना पूर्णपणे नष्ट करतात आणि जे काही दोष तुमच्यावर लागलेले असतात ते सुद्धा तत्काळ नष्ट होतात. दोन, मधुमालती रोप. मधुमालती रोपाचा जो सुगंध असतो त्या सुगंधापासून कोणी वाचू शकत नाही. मधुमालतीच्या फुलांची माळ स्वयं देवी महालक्ष्मी धारण करते, तसेच सर्व देवी देवताही मधुमालती फुलांची माळ धारण करतात. मधुमालतीचे रोप ज्या ठिकाणी आढळते त्या ठिकाणी स्वयं माता लक्ष्मी सदैव वास करते. तसेच मित्रांनो, हे रोप तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात लावल्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून येते आणि त्या व्यक्तीचे नशीब बदलून आर्थिक समस्या दूर होतात आणि त्याच्या कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी निर्माण होते. त्याचबरोबर मित्रांनो, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या घरातील सदस्यांना माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद प्राप्त होऊन ज्या काही नजरबाधा आहेत त्या देखील दूर होतात. सोबतच मित्रांनो, कढीपत्त्याचे रोप देखील कुठेही अगदी सहजपणे मिळते. या रोपाला लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि या रोपाच्या पानांचा सुगंध शनी, राहू आणि केतू यांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या रोपाला लावल्याने हे तिन्हीही नेहमीच प्रसन्न राहतात. तीन, कनेरी रोप. वनस्पती शास्त्रानुसार कनेरी रोप हे पवित्र पुष्परोप मानले जाते. हे रोप अतिशय लाभदायी असते. मित्रांनो, प्राचीन काळामध्ये कनेरी रोपाला सोन्याइतका मान देण्यात आला होता.
जर एखाद्या व्यक्तीने कनेरीच्या फुलांची माळ भगवान श्री गणेशांना धारण केली तर त्या व्यक्तीची गरिबी आणि मागील जन्मांचे दोष सर्व समाप्त होतात. सोबतच कनेरीचे रोप जर तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात किंवा घरामध्ये लावले तर स्वयं भगवान शिवशंकरांना बोलावले असे मानले जाते, कारण या रोपाला सुद्धा भगवान शिवशंकरांचे स्वरूप मानले जाते. या रोपामध्ये सर्व देवी देवतांची शक्ती समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, कनेरी रोप घरी लावल्याने स्वयं श्री गणेश त्या व्यक्तीच्या घरातल्या गरिबीला नष्ट करतात. जिथे कनेरी रोप लावले जाते तिथे धनसंपत्तीला स्वयं खेचले जाते आणि सोन्या चांदी सारखा पैसा घरात येऊन तुमच्या घराची बरकत व्हायला सुरुवात होते. तसेच तुमच्या घरात सुख समृद्धीची धनसंपत्तीची सुद्धा वाढ होते. तर मित्रांनो, हे काही रोपे आहेत जी तुम्ही आपल्या घराच्या अंगणामध्ये आवर्जून लावावी. पुढील प्रमाणे मित्रांनो जाणून घेऊया, कोणती आहेत ती पाच रोपे जी तुम्ही तुमच्या घरामध्ये चुकून सुद्धा लावू नयेत आणि शास्त्रांमध्ये या रोपांना कडक निर्बंध आहे. 1. मंदार रोप. मित्रांनो, अनेकांच्या घरात मंदार हे रोप लावलेले आढळते, परंतु हे रोप घरामध्ये लावू नये. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या रोपांमधून दुधासारखा सफेद पदार्थ निघतो अशी रोपे घरात नकारात्मक ऊर्जेला वाढवतात. 2. खजूर रोप. काही लोक घराच्या सजावटीच्या रूपाने खजुरासारख्या रोपांना लावतात, परंतु मित्रांनो, खजुराच्या रोपांना कधीही आपल्या घराच्या आसपास लावता कामा नये. खजुराचे रोप लावल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक तंगी होऊ लागते, सोबतच आपल्या घरातील सदस्यांची प्रगती आणि उन्नती खंडित होते. 3. पिंपळ रोप. मित्रांनो, बरेच असे लोक पिंपळाचे रोप लावत नाही, पण कित्येक वेळा पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घराच्या परिसरात किंवा आपल्या घराला लागूनच कुठेतरी भिंतीला पिंपळाचे रोप उगवून येते आणि काही लोक पिंपळाचे रोप शुभ म्हणून तसेच राहू देतात. परंतु मित्रांनो, हे योग्य नाही आहे, कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळाचे रोप हे आपल्या घराच्या अंगणात चुकून सुद्धा लावू नये आणि हे रोप लावल्याने आपल्या जीवनामध्ये धनाची हानी होऊ लागते. त्याचप्रमाणे मित्रांनो, जर तुमच्या घरी असे पिंपळाचे रोप उगवून आले असेल तर त्यास त्या रोपाची पूजा प्रार्थना करून प्रेमभावनेने त्या रोपाला काढून कोणत्याही मंदिराच्या पवित्र परिसरात घेऊन जाऊन त्या ठिकाणी रोपण करावे. 4. काटेरी रोपे. मित्रांनो, ज्या रोपांच्या फांद्यांना काटे असतात ती काटेरी रोपे सुद्धा तुम्ही चुकूनही तुमच्या घराच्या परिसरात लावू नये, कारण अशी रोपे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा गरिबी आणि दारिद्र्यता निर्माण करतात. मात्र तुम्ही गुलाबाचे रोप लावू इच्छिता तर या रोपाला घराच्या अंगणाऐवजी तुम्ही घराच्या छतावर कुंडीत लावावे. असे केल्याने तुम्हाला त्याचे चांगले शुभ फळ मिळतील. तसेच मित्रांनो, नाकफणी किंवा अन्य काटेरी रोपे देखील तुम्ही तुमच्या घरात किंवा घराच्या अंगणात लावू नये. त्याचबरोबर मित्रांनो, बरेच लोक आपल्या घराची सुंदरता वाढवण्यासाठी घरामध्ये नाकफणीचे रोपे लावतात, मात्र शास्त्रानुसार घरामध्ये अशी काटेरी रोपे लावणे मनाई आहे. अशी रोपे लावल्याने आपल्या घरामध्ये भांडणे क्लेश निर्माण होतात. तसेच मित्रांनो, अनेक लोक बाभुळाचे रोप देखील घराच्या अंगणात लावतात, मात्र बाभूळ रोप ही एक काटेरी रोप आहे, म्हणून हे रोप घरात ठेवणे टाळावे आणि या रोपामुळे घरात वाद भांडणे निर्माण होतात. 5. चिंचेचे रोप. मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे रोप घरात किंवा गार्डनमध्ये कधीही लावू नये, कारण चिंचेचे रोप हे आपल्या घराच्या आजूबाजूस असणे अशुभ मानले गेले आहे. मित्रांनो, वनस्पतीशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांच्या घराच्या आसपास चिंचेचे रोप अगदी जवळ असते तिथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या अडचणी येऊ लागतात. तसेच आपल्या घरातील सदस्यांना अनेक रोगाजारांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर मित्रांनो, अनेक लोक आपल्या घराच्या परिसरात बोराची रोपे देखील लावतात, कारण बोर खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असतात. परंतु घरामध्ये किंवा आपल्या घराच्या अंगणात बोराचे रोप लावल्याने आपल्या कार्यात सतत अनेक अडीअडचणी अडथळे येतात, कारण बोराच्या रोपांना सुद्धा काटे असतात आणि अशी काटेरी रोपे देखील अजिबात लावू नयेत. तर मित्रांनो, अशी काही रोपे आहेत जी तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या अंगणात अजिबात लावू नयेत. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या चॅनलचा उद्देश नाही.
केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहोचवले जातात। आमचे चॅनल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही। इथे शेअर होणारे व्हिडिओ हे फक्त माहितीसाठी आहेत, त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।